आज जे काँग्रेसच्या वतीने विरोधी पक्ष नेते यांच्या घरावर आंदोलन करण्याची घोषणा करण्यात आली होती ती भूमिका योग्य नाही। कुठलेही राजकीय पक्षाने नेत्यांच्या घरी आंदोलन करणे किंवा राजकीय पक्षाच्या समोर आंदोलन करणे हे योग्य नाही। हे नवीन पायंडा म्हणजे कार्यकर्त्यांमध्ये हाणामारीची परिस्थिती निर्माण करणे, अमरी तुमरी होणे, आपण लोकशाहीमध्ये विरोध करणं हे आपला अधिकार असताना जे सरकारने प्रशासनाने न्यायालयाने निश्चित करून दिलेली जागा आहे किंवा परवानग्या घेऊन निदर्शनं करण्याचे अधिकार प्रत्येक राजकीय पक्षाला आहे, तो काँग्रेस असेल, भाजप असेल, राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल, त्यांचे कार्यकर्ते नेत्यांचे घरी आंदोलन पुकारतील, राजकीय पक्षाच्या कार्यालय समोर आंदोलन पुकारतील, हे जे नवीन सुरुवात झालेली आहे हे योग्य नाही। याच्यापासून प्रत्येक राजकीय पक्षांनी नेत्यांनी कुठेतरी आपण हे करू नये हे आमची पक्षाची आणि माझी स्वतःची भूमिका आहे। आणि यामुळे प्रशासनावर ताण पडते, पोलीस यंत्रणेवर ताण पडते आणि त्यामुळे एक वेगळी परिस्थिती निर्माण होते। यापुढे प्रत्येक राजकीय पक्षांनी पक्षांतर्गत बैठका घेऊन निर्णय घेतला पाहिजे आणि या प्रकारचे आंदोलन नको हे स्पष्ट मत आहे। मोदी साहेबांनी जे काय बोललं त्याच्या विरोधात आम्ही स्पष्टपणे मत मांडलेलं आहे। पार्लिमेंटमध्ये आमच्या सदस्यांनी मत मांडलेलं आहे, विशेष करून सुप्रियाताईंनी, आम्ही सर्वांनी त्याबाबतीत त्याचा निषेध केलेला आहे। जर निदर्शन करायचं आहे तो राजकीय पक्षाचा अधिकार आहे, पण नेत्यांच्या घरी त्यांच्या कार्यालयासमोर ही आंदोलनाचा जे नवीन पायंडा पडत आहे हे लोकशाहीसाठी घातक आहे। यामुळे कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होत आहे आणि ते कुठल्याही पक्षाला करणं योग्य नाही आणि लोकशाहीमध्ये याला मान्यता देता येत नाही। असं आहे की त्यांच्या आव्हान असेल, प्रति आव्हान असेल, दोन्ही परिस्थिती जे काही आहे त्याच्यापासून स्वतः राजकीय पक्षांनी स्वतःला दूर ठेवलं पाहिजे। म्हणजे आपण लोकशाही पद्धतीमध्ये देश चालवतो, राजकारण करतो की आपण ताकदाच्या जोरावर राजकारण करतो, शक्ती प्रदर्शन हे लोकशाही पद्धतीने झालं पाहिजे। म्हणजे बल प्रदर्शन करणे, मी किती बलशाली आहे हे कुठल्याही पक्षानं जर कुठली भूमिका घेत असतील, आव्हान प्रति आव्हान हे योग्य नाही। लोकांनी हे सगळं थांबवलं पाहिजे। माझ्या कार्यकर्ते पण करत असतील तर त्यांना पण नेहमी कार्यकर्ते सांगत राहताय की आम्ही यांच्या घरी जाऊ, त्यांच्या घरी जाऊ, आम्ही नेहमीच त्यांना सांगतो अजिबात करायचं नाही, असे आंदोलनं योग्य नाही। बघा, राजकीय भूमिका जे मोदी साहेबांची आहे किंवा काँग्रेसच्या बाबतीत भाजपचे नेते बोलत राहताय किंवा शिवसेनेच्या बाबतीत बोलत राहताय किंवा राष्ट्रवादीच्या बाबतीत बोलत राहताय, ही त्यांची पद्धत योग्य नाही। पण त्याला विरोध करण्यासाठी जे काही मार्ग आहे ते कायदेशीर मार्ग स्वीकारले पाहिजे। आम्ही तुमच्या घरात येऊ, घरात घुसू अशी आवाहन करणे किंवा येऊन बघा हे सांगणे हे सगळं प्रकार योग्य नाही।